जी आड घातली की 5 रुपये अनुदान जर घ्यायचं असेल तर 30 रुपये दूध संघाने भाव दिला पाहिजे खाजगी आणि सहकारी. सरकारने निर्णय केलेला आहे की सगळ्या खाजगी आणि सहकारी संघाने 30 रुपये दिला पाहिजे. आता जे देणार नाही त्यांच्यावर त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करायचे त्यांचा निर्णय येतील त्याच्या नाही. दुसरा विषय आहे की सुजय विखे यांनी राहुरी किंवा संगमनेर मधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. आज त्यात तुमच्या समोरच्या बैठकीत तसा ठराव झालेला आहे. लोकांची भावना असतात, लोक त्या लोकांची भावना असते त्याचा आदर करायचा असतो. आता शेवटी महायुतीमध्ये काय निर्णय होईल त्याप्रमाणे आपण तो निर्णय मान्य करायचा. दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांनी अशी टीका केली आहे की त्यांना जर निवडणूक लढवण्याचा छंद असेल तर त्यांनी दोन्हीकडून निवडणूक लढावी आणि त्यांच्या वडिलांनी त्यांचा हा जो हट्ट आहे तो पुरवावा. ठीक आहे साहेब, मुलाचा हट्ट पुरवण्याचं काम वडला जायचं त्याची त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही. त्यामुळे मला वाटतं की ते ज्या भ्रमात आहेत सध्या तो भ्रम आम्ही लवकर दूर करतो. सर आज राजेंद्र गोपडने काल अहमदनगर प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्यानंतर म्हणजे भाजपच्या ज्येष्ठांशी बोलून दिल्ली विधानसभेसाठी की इच्छेला मोल असतं का इच्छेला उत्कर असते फार पडवर घ्यायचं असतं. थँक्यू सर.